तर आपला पहिला पॉइंट आहे संख्या. ओके, आता संख्याच्या मध्ये बघूया. संख्याचे प्रमुख चार प्रकार आहेत. ओके, इथे लिहूया आपण संख्याचे प्रकार. संख्यांचे प्रमुख चार प्रकार आहेत. है ना, यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. दूसरा वाला है मूळ संख्या. दूसरा वाला है मूळ संख्या. त्यानंतरचा आपण तिसरा बघूया. त्या मूळ संख्यामध्ये भी संख्याचे उपप्रकार भरपूर आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघत गेलो तर यापैकी आपण याच्या मूळ संख्या जे संख्याचे जे उपप्रकार आहेत ते आपण याच्या पाठोपाठ घेऊया. आपण एक पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक घेतलं तर आपल्याला कळेल की कुठला प्रकार कुठे चालेल, है ना. म्हणून आपण काय करूया, प्रथम चार प्रकारामध्ये आपण जोपर्यंत हे गोष्ट निपटून टाकू. त्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे त्याच्यानंतर परिमेय अपरिमेय संख्येच्या उपप्रकारामध्ये आपण बघूया. नैसर्गिक संख्या आणि मूळ संख्या ह्या दोन गोष्टी पहिल्यांदा बघल्यानंतर आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. तर बघा, तर यापैकी आपण पहिला पॉइंट बघूया नैसर्गिक संख्या काय असतात, है ना. तर नैसर्गिक संख्यामुळं आपण तर तिसरा घेऊन टाकूया लावला या ठिकाणी समसंख्या. आणि त्यानंतर चौथा आहे विषम संख्या. चला तर बळांनो आपण याच्यामध्ये हा पहिला प्रकार आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर आपण पहिला यापैकी पहिला घेऊया नैसर्गिक संख्या, है ना. तर नैसर्गिक संख्या काय आहे काय नाही आपण इथे बघूया. तर नैसर्गिक संख्या जे असतात ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारामध्ये केला जात असतो. नैसर्गिक संख्या सर्व जे संख्या आहेत सर्व संख्या जो असतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणत असतो, नैसर्गिक संख्या. म्हणजे सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या. ओके, आता या एक पासून तर याच्यामध्ये एक पासून तर अनंत, है ना. आता अनंत लाभ आणि इथं काय लिहूया इन्फानाईट, है ना. इन्फानाईट. आता यापुढे गेल्यानंतर ह्या जे संख्या असतात याला आपण दुसरं नाव मोज संख्याही म्हणू शकतो. मोज संख्या लक्षात ठेवा, यांना काय म्हणू शकतो आपण, मोज संख्या. आपण याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. ओके, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या नाही. ओके, आणि ही शून्य तर ही संख्याच नाही आहे. इथे येईल डगे शून्य ही संख्याच नाही आहे. संख्याच नाही. तर आता पुढे जाऊया. आता निगेटिव्ह जे संख्या असतात ह्या नैसर्गिक संख्या असतात की नसतात तर हे नैसर्गिक संख्या राहत नाही आहे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथे लिहून द्यायलो मी, हा वाला टॉप लक्षात ठेवा की निगेटिव्ह म्हणजे कोण, ऋण. ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात. ह्या नैसर्गिक संख्या नसतात. ओके, लक्षात ठेवा. हे झालं नैसर्गिक संख्याविषयी माहिती. आता याच्यामधला दुसरा पॉईंट आपण थोडस पुढे जाऊन बघूया, तो असेल
मूळ संख्या, दुसरा कोणता आहे मूळ संख्या। आता मूळ संख्या काय असतात, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्याला त्या संख्येने भाग जात असतो, है ना, ज्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणत असतो, राईट। म्हणजे ज्या संख्येला, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणायचं, मूळ संख्या म्हणायचं। शून्य आणि एक ह्या मूळ संख्या नाहीत, त्याच्यामध्ये पहिला हॅशटॅग लक्षात ठेवा, शून्य आणि एक ह्या मूळ संख्या नाहीत, ओके। आता मग मूळ संख्येचे उदाहरण कसे, तर एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण उदाहरणं घेऊया, कोणते, दोन तीन पाच सात, है ना, त्यानंतर अकरा अप टू डॅश, अशा ह्या सर्व काय आहेत, मूळ संख्या आहेत, कोण आहेत, मूळ संख्या। आता एक ते दहामध्ये मूळ संख्या किती आहे, अकरा ते वीस मध्ये मूळ संख्या किती आहे, असं कधी मध्ये क्वेश्चन पेपरला येऊ शकतो, ते आपण आपण काय करूया। आता जी मूळ संख्या आहे तर त्या मूळ संख्यामध्ये आपण छोटासा एक चार्ट लक्षात ठेवूया, कुठून कुठपर्यंत, एक ते दहा, एक ते दहा मध्ये मूळ संख्या किती आहे, तर ते मूळ संख्या चार आहे, मूळ संख्या किती आहे चार। कोण कोणती आहेत, कोणती आहेत, तर ते आहेत दोन तीन पाच सात, राईट आहे। एक ते दहा मध्ये मूळ संख्या एकूण चार आहेत, आणि ती कोणती आहेत, तर दोन तीन पाच सात, हे झालं पहिला। आता अकरा ते वीस मध्ये मूळ संख्या किती आहेत, तर पुन्हा त्या मूळ संख्या एकूण चार आहेत। कोण कोणती आहेत जर बघायची असेल तर ते अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस, असे फक्त चारच आहेत। मग आपण काय करूया, एकवीस ते तीसमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, फक्त दोन, किती आहेत, फक्त दोन। कोण कोणत्या, तर तेवीस आणि एकोणतीस, अशा या दोनच संख्या आहेत ज्या एकवीस ते तीस मध्ये काय येतात, मूळ आहे। त्यानंतर एकतीस ते चाळीस मध्ये किती मूळ संख्या येतात, ऑलवेज टू, दोनच राहणार। कोण कोणत्या येतात, ते म्हणजे एकतीस आणि सदतीस, असे हे दोनच एकतीस ते चाळीस मध्ये मूळ संख्या आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया, एकेचाळीस ते पन्नास, एकेचाळीस ते पन्नास मध्ये मूळ संख्या किती आहेत, तर लक्षात ठेवा तीन आहेत। कोण कोणत्या, तर एकेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस, अशा या तीन आपल्या एकेचाळीस ते पन्नास मध्ये एकूण मूळ संख्या आहेत। पुढे बघूया, एकावन्न ते साठ, एकावन्न ते साठ मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, तर दोन मूळ संख्या आहेत, ते पण कोण कोणत्या आहेत, त्रेपन्न आणि एकोणसाठ, अशा दोनच जे व्हॅल्यू आहेत संख्या आहेत ते एकावन्न ते साठ मध्ये। मग साठ ते सत्तर मध्ये, साठ ते सत्तर मध्ये किती आहेत, तर मूळ संख्या एकूण दोन आहेत, कोणकोणत्या, हे एकसष्ट आहे आणि सदुसष्ट, असे हे दोनच मूळ संख्या साठ ते सत्तरच्या मध्ये आहेत। सत्तर ते एकाहत्तरच्या मध्ये, सत्तर ते एकाहत्तरच्या मध्ये तीन मूळ संख्या आहेत, किती आहेत, तीन, कोणकोणते, एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी, एक्क्याऐंशी पासनं एकाहत्तर,
71 ते 80. आता 81 ते किती 90 मध्ये फक्त दोन मूळ संख्या आहेत, ते पण 183 आणि 189. त्यानंतर लास्ट वाला पॉइंट आहे 91 ते 100 च्या मध्ये फक्त एकमेवच एक मूळ संख्या आहे आणि ती म्हणजे किती आहे 97. अशा प्रकारे मूळ संख्येमध्ये एकूण टोटल मूळ संख्या आपण या ठिकाणी इथं बघितलेला आहोत. आता याच्यावर थोडस ओव्हर लुकिंग वाला पॉइंट बघूया, म्हणजे एवढं लक्षात ठेवा. आता कसं असेल तर लक्षात ठेवा, आता आपल्याला माहीत असायला पाहिजे एकमेव समसंख्या अशी विचारली जाऊ शकते पेपरमध्ये की एकमेव संख्या जी समसंख्या सांगा की जी मूळ आहे, तर ती आहे दोन. दोन्ही अशी एक समसंख्या आहे जी मूळ आहे, है ना, समसंख्या आहे पण ती मूळ आहे. समसंख्या ओके, एकमेव अशी समसंख्या आहे जी कोण आहे मूळ आहे, तर ती आहे दोन. कोण आहे दोन लक्षात ठेवा. एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या झाल्या, एक ते शंभर मध्ये है ना, एक ते शंभर मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहे. एकूण 25 मूळ संख्या आहे. त्यानंतर आपण एक ते 50 मध्ये जर बघितलं, एक ते 50 मध्ये, तर एक ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या आहे का फक्त 15. किती संख्या येतात मूळ संख्या किती येतात एकूण 15. चला हा झाला तुमचा तिसरा पॉइंट. आणि एक ते 25 पर्यंत, एक ते 25 पर्यंत मूळ संख्यांची जी बेरीज आहे, मूळ संख्यांची जी बेरीज आहे ती आहे एक ते 100. एक ते 25 पर्यंत मूळ संख्याची बेरीज किती आहे 100. म्हणजे कोणकोणते तर बघायचं असेल तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23 ह्या सगळ्या मूळ संख्याची बेरीज किती आहे तर 100 आहे. ओके, आता पुढे गेल्यानंतर अशा कुठल्या दोन संख्या आहेत ज्यांची मूळ संख्याची अदला बदल जर केली, मूळ संख्याची अदला बदल केली तर ते संख्या कोणकोणत्या असतात, म्हणजे कसं, जसं की आपल्याकडे 13 नंबर आहे ही मूळ संख्या आहे आणि ज्याला आपण याला उलट केलं तर हे किती होणार 31. अशी ही पहिली एक मूळ संख्या आहे, त्याच्यामध्ये आपण अदला बदल केला. दुसरं एक आहे 37, उलट केलं तर किती व्हायला 73. ही दुसरी एक काय आहे अदला बदल जर केली तर ही त्याची कोण आहे मूळ संख्या आहे ना. त्याच्यानंतर तिसरं बघूया तर ते आहे 17, 71. त्यानंतर चौथं बघायचं असेल तर 73. आता हेच पुन्हा येणार 73, 37, 31. एक दुसरे पण आहे 79, 97. 97 आणि 89. त्यानंतर पुढे जाऊया 41, 14 हे पण आहे बघायचं असल्यावर 41, 14. त्यानंतर आहे 43, 34 है ना. म्हणजे हे जे आहे ना अशा प्रकारे हे जे मी इथून एवढं लिहिलं हे जे आहेत ना हे मूळ संख्या होती पण हे सगळे समसंख्येमध्ये मोडतात, म्हणून ह्या दोन्ही पॉइंट आपण इथे आपण काय करणार नाहीये घेणार नाहीये. ओके, इथपर्यंत फक्त लक्षात ठेवू. पुढे जाऊया आपण जोड मूळ संख्या काय असतात हे ना. आता जोड मूळ संख्या काय असतात तर जोड मूळ संख्यासाठी आपण छोटीशी डेफिनेशन बघूया त्यांची. हा पण म्हणजे मूळ संख्येचा एक प्रकार उपप्रकार मानला जातो, म्हणजे दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो. लिहूनच घेऊया आपण छोटा पॉइंट हा एक हॅशटॅग देऊन.
जोड़ मूल संख्या, जोड़ मूल संख्या है ना। याच्यामध्ये आपण काय करूया की डेफिनेशन घेऊ नंतर एक एक्झाम्पल। दोन क्रमवार मूळ संख्या समजून घ्या। मूळ संख्या आपल्याकडे कोणती आहे? पहिल्यांदा 3 आणि 5। या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? फरक कितीचा आहे? 2चा आहे, है ना, 2चा फरक। म्हणून ही काय झाली? जोड मूळ संख्या। त्यानंतर दुसरे उदाहरण 5 7 आहे, फरक कितीचा आहे? 2चा आहे, म्हणजे हे पण कोण झाले? जोड मूळ संख्या। त्याच्यानंतर 11 13 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे। 17 19 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे। 29 31 फरक कितीचा आहे? 2चा आहे, है ना। मग नंतर आपण घेऊया 41 43, त्यानंतर बघूया आपण 59 61, आणि त्यानंतर बघूया 71 73, म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा ह्या 8 जोड्या आहेत, अशा ह्या 8 जोड्या आहेत ज्या कोण आहेत की जोड मूळ संख्या आहेत। कोण आहेत? जोड मूळ संख्या। लक्षात ठेवा ह्या 1 8 जोड्या आहेत ज्या जोड मूळ संख्येमध्ये येत असतात। त्यानंतरचा याच्यामध्ये पॉइंट आपला दुसरा होता, तो म्हणजे कोण? समसंख्या। समसंख्या काय असतात त्याला आपण इवन नंबर म्हणत असतो। तर बघा, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, 2 ने निशेष भाग जाणे, ओके, 2 ने निशेष जर भाग जात असेल तर त्याला म्हणायचं समसंख्या। किंवा दुसरी ट्रिक याच्यामध्ये, संख्येच्या शेवटी एकक स्थानी जर 0 2 4 6 8 हे असे अंक जर असतील तर यालाही आपण काय म्हणत असतो? समसंख्या म्हणत असतो, ओके, काय म्हणत असतो? समसंख्या। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा आहे की दोन क्रमवार समसंख्या है ना, दोन क्रमवार समसंख्यात दोनचा फरक असतो। आणि दुसरा पॉइंट याच्यामध्ये एक महत्त्वाचा असं म्हणजे दोन क्रमवार समसंख्यांची मसावी पण, दोन क्रमवार संख्याची मसावी किती असते? 2 असते, ओके। आणि याच्यामधलाच हा एक कोणता सगळ्यात शेवटचा पॉइंट जो आपण घेतलो होतो टोटल, ते कोणता आहे? विषम संख्या। विषम संख्या आता विषम संख्या ज्याला 2 ने निशेष भाग जात नाही, त्यातला पहिला पॉइंट आहे 2 ने निशेष भाग जात नाही। आणि दुसरा पॉइंट, याच्या एकक स्थानी ही 1 3 5 7 9 अशा या संख्या असतात। आता याच्यामध्ये पण फरक असतो का? नाही, बघूया। दोन क्रमवार विषम संख्यांमध्ये सुद्धा 2चा फरक असतो, लक्षात ठेवा। 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो। राईट, तर आपण म्हणता हा झाला आपला एकूण संख्या आणि संख्याचे 4 प्रकार जे आपण घेऊ लागतो। आता याच्यामध्ये ना संख्याचे उपप्रकार आहेत। संख्याचे उपप्रकार किती? तर पूर्णांक संख्या है ना, त्यानंतर अपूर्णांक संख्या, मग अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्त दशांश अपूर्णांक, परिमेय संख्या,
अपरिमेय संज्ञा, वास्तव संज्ञा, अवास्तव संख्या है ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पुढे पाहणार आहोत। पण त्यासाठी तुम्हाला माहित असायला पाहिजे की या संख्याचे पूर्ण फॉर्म, सगळ्याचे सिम्बॉलिकली फॉर्म लक्षात ठेवत चला, म्हणजे पुढे सायन्समध्ये कधी काम पडेल, है ना। तर बघा संख्याचे उपप्रकार बघूया। संख्यांचे उपप्रकार, तर याच्यामध्ये पूर्णांक संख्या, है ना, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते तिला आपण पूर्णांक संख्या म्हणत असतो। लिहून टाकूया इथं, ज्या संख्याची किंमत पूर्ण असते, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते, ओके, याला आपण पूर्णांक संख्या म्हणू। शून्य सहित पूर्ण नैसर्गिक संख्या या पूर्णांक संख्या, शून्य वन, शून्य व नैसर्गिक सर्व संख्या, कोण आहेत, पूर्णांक संख्या आहेत। उदाहरण बघायचं असेल, एक पासून एक, दोन, तीन, अप टू डॅश डॅश इन्फानाइट, अनंतपर्यंत, नंबर ऑफ, हे सगळं झाले आपल्या पूर्णांक संख्या। याच्यामध्ये दुसरा अपूर्णांक संख्या है ना, अपूर्णांक संख्या, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते, याच्यामध्ये काय करूया आपण, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते तिला आपण काय म्हणायचं, अपूर्णांक संख्या। या अपूर्णांकामध्ये त्याचे तीन प्रकार आहेत, कोणकोणते, तर बघा याच्यामध्ये पहिला आहे, याच्यामध्ये पहिला आहे व्यवहारी अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक। दुसरा आहे दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक। आणि तिसरा आहे आवर्ती दशांश अपूर्णांक। आता यामध्ये एक एक बघूया। आता व्यवहारी अपूर्णांक काय आहे, तर अंश किंवा छेद स्वरूपामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण व्यवहारी म्हणतो, ज्याच्यामध्ये अंश व छेद या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे, अंश व छेद। एक्झाम्पल लगेच, सात भागिले तेवीस किंवा तीस काय पण, पाच भागिले किती दोन, पाच भागिले किती तीन, जे तुम्हाला वाटलं ते, ज्याच्यामध्ये काय पाहिजे अंश आणि छेद। आता एक उदाहरण लक्षात ठेवा, आठ भागिले चार मध्ये जो वरचा घटक आहे त्याला आपण अंश म्हणत असतो, आणि खालचा घटक आहे त्याला आपण छेद म्हणत असतो। काय छेद, वरच्याला न्यूमरेटर, खालच्याला डिनॉमिनेटर। पुढे दशांश अपूर्णांक, व्यवहार अपूर्णांकाचे उत्तर दशांशामध्ये आल्यास त्याचं उत्तर दशांश, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉइंट्स म्हणतो, पॉइंटमध्ये एखादं जर उत्तर येऊ लागलं त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणत असतो। उदाहरणार्थ कसं सर, तर पाच भागिले दोन म्हणजेच दोन पॉइंट पाच, पंधरा भागिले दोन म्हणजेच सात पॉइंट पाच, नऊ भागिले चार म्हणजे दोन पॉइंट दोन पाच,
हे जे दिसायलेले आपण आणलेले पॉइंट्स आहेत त्याला म्हणतात दशांश अपूर्णांक। आणि आवर्ती अपूर्णांक म्हणजे काय? व्यवहारी अपूर्णांकाचे जे आपण व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर पॉइंट मध्ये येताना कधी कधी दशांशानंतर अंक पुन्हा 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 जर येत राहिलं त्याला आपण म्हणतो आवर्ती। काय म्हणतो? आवर्ती। जसं की बघा, आता समजून घ्या, 1/7 आपल्याकडे किती आहे? 3 आहे। आपण 3 × 2 = 6 पॉइंट दिल्यानंतर झाले 10। मग 3 × 3 = 9 1 उरला, 3 × 3 = 9 1 उरला, 3 × 3 = 9 1 उरला, 3 × 3 = 9 1 उरला। म्हणजे हे पॉईंटच्या नंतर दशांशच्या नंतर जी संख्या सारखीच येत राहतात त्याला आपण काय म्हणत असतो? आवर्ती दशांश म्हणत असतो। काय म्हणतो? आवर्ती दशांश अपूर्णांक। हे झाले अपूर्णांकामध्ये 3 पाक। त्याच्यानंतर बघा, पहिलं दुसरा तिसरं झाला होता आपला, म्हणजे पहिलं दुसऱ्याचे 3 होते। आता आपण तिसरा बघूया, परिमेय संख्या। कोणता बघूया? परिमेय संख्या। आता परिमेय संख्या काय असते? ओके, तर बघा, परिमेय संख्या, परिमेय संख्या, तर परिमेय संख्या असतात ज्या संख्येचा वापर अंकगणितामध्ये केला जातो या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणत असतो। शून्य, ऋण संख्या या व्यापारामध्ये केला जात नसते, शून्याने ऋण प्रभारित मध्ये संख्या जी असतात ते आपल्या रेलमध्ये वापरल्या जात नसतात, पण अंकगणितामध्ये केला जात असतो म्हणून याला आपण परिमेय संख्या म्हणत असतो। आता मला सांगा की परिमेय संख्या ह्या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो। उदाहरण बघला आपण, −15/7, −10/3, 0, 12/4, 3/7, −18, −3, +5, ह्या ज्या बघायलो आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो अंकगणितामध्ये याचा वापर केला जात असतो। पण शून्य आणि मायनस निगेटिव्ह साईन वाले हे आपण वापरत नाही। शून्य इथे लिहितो मी, शून्य किंवा वजाबाकी वजा असणारे निगेटिव्ह ऋण संख्या, कोणती संख्या? ऋण संख्या, ह्या आपण नैसर्गिक संख्येत तर वापरत नाही परंतु अंकगणितीमध्ये वापरत असतो, अंकगणितीत वापरत असतो अंकगणितामध्ये। म्हणून या सगळ्या कोण येतात? परिमेय संख्या आहे। पुढे जर आपण गेलो याच्यामध्येच परिमेय संख्यामध्ये वर्गमुळातील किंवा घनमुळातील संख्याचे उत्तर आपण अंकगणितीय संख्येने काढू शकतो, त्यांनाही आपण काय म्हणत असतो? परिमेय संख्या म्हणत असतो। म्हणजेच वर्गमूळ का घनमूळ या संख्येचे जे उत्तर येत असतात आपल्या ते सुद्धा आपले कोण आहेत? परिमेय संख्या आहेत। म्हणजे उदाहरणार्थ कसं, तर वर्गमुळात 25 म्हणजेच 5 ही परिमेय संख्या आहे, वर्गमुळात 16 म्हणजेच 4 हे परिमेय संख्या आहे, वर्गमुळात 27/3, 3 × 3 = 27 म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर किती 3 आहे, 625 म्हणजे हे कितीच आहे? 25 आहे। परंतु आपण वर्गमुळात 15 घेतले याचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे हे परिमेय संख्या नाही, परिमेय संख्या नाही। वर्गमुळामध्ये 28 घनमुळामध्ये हे पण नाहीये, वर्गमुळा 27 हे पण नाहीये। म्हणजे ज्याचं वर्गमूळ आपण काढू शकतो तेच आपले कोण आहेत? काढू शकतो तेच आपले कोण आहेत? परिमेय संख्या आहेत। ओके, आता अपरिमेय संख्याकडे जाऊया। कोणाकडे? अपरिमेय संख्याकडे। इथे लिहूया आपण नेक्स्ट वाला अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचे उत्तर आपण अंकगणितीय संख्येने काढू शकत नाही त्याला आपण काय म्हणायचं? अपरिमेय संख्या। डू नॉट फाइंड द अल्जेब्रिक फ्रॅक्शन। ओय थांबा, बघा मग आपण याला लक्षण काढू शकतो, ज्याला आपण लॉग, ज्याला आपण कॅल्क्युलेटर च्या पद्धतीने काढत असतो,
त्याला अपरिमेय संख्या म्हणेच, ज्याला आपण अंकगणितीय रूपानुसार अंकगणितीय रूपाने याला आपण काढू शकत नाही। एक्झाम्पल, वर्गमुळात 3, वर्गमुळात 11, नुसता 5, ह्या सगळ्या संख्या आहेत अपरिमेय संख्या। आता बघूया याच्यामध्येच वास्तव संख्या, कोणत्या संख्या? वास्तव संख्या। आता वास्तव संख्या काय आहे? परिमेय आणि अपरिमेय, परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्यांचा जो संच असतो, दोघांचा जो मिश्रण असतो, जे संच आहे याला आपण वास्तव संख्या म्हणत असतो। आणि दुसरा आहे अवास्तव, अवास्तव संख्या, ज्या संख्येचे उत्तर आपण अंकगणित पद्धतीने तसेच लॉग टेबल कॅल्क्युलेटरच्या मदतीने काढू शकत नाही, त्याला आपण काय म्हणायचं? अवास्तव। म्हणजे ना इथे आपण त्याला नो फाइंड टू कॅल्क्युलेटर दिलूया, या ठिकाणी लॉग टेबलचा म्हणा, कॅल्क्युलेटरचा म्हणा की अंकगणितीच्या म्हणजे अल्जेब्रिक म्हणा, या कोणत्याच पद्धतीने आपण काय करू शकत नाही? संख्या शोधू शकत नाही, संख्या शोधू शकत नाही, याला आपण काय म्हणायचं? अवास्तव संख्या। एक्झाम्पल, वजा वर्गमुळात मायनस 7, मायनस 11 इन अंडर रूट, मायनस 15 इन अंडर रूट, ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत या संख्या कोण आहेत? वास्तव संख्या आहेत। ओके, आणि याच्यामधला जो नेक्स्ट वाला पॉइंट आहे, आता जसं की याच्यामध्ये त्रिकोण संख्या, त्याच्यानंतर आपण बघायलो संयुक्त संख्या, पूर्ण संख्या, विरुद्ध संख्या, या सगळ्या संख्येचा सहवास याच्यामध्ये येत असतो। आता बघूया आपण याच्यामधला जो नेक्स्ट फॉर्म आहे तो आपण थोडस घेऊन टाकूया। तर लक्ष द्या याच्यामध्ये काय सांगितलं, तर याच्यानंतरचा इथं जो पार्ट आहे तो आहे त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या। आता त्रिकोणी संख्या काय असतात बघूया। त्रिकोणी संख्या फाइंड करण्यासाठी लागणारं जे सूत्र आहे, हे सूत्र काय आहे बघा, दोन क्रमवार संख्याचा गुणाकार, लक्षात ठेवा, दोन क्रमवार संख्याचा गुणाकार, दोन क्रमवार संख्याचा गुणाकार भागिले दोन, भागिले दोन। एक उदाहरण घेऊया, है ना। आता मला सांगा, दोन क्रमवार संख्यामधील पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्याचा पाया म्हणतात, लक्षात घ्या। उदाहरण घेऊया ना, 21 हा पाया आहे, 21 हा पाया आहे, तर तिची पहिली संख्या त्या पुढील संख्या असते। आता 21 आपला जर पाया असेल तर पुढची संख्या कोण असेल? 22, 21 गुणिले 22, आणि भागिले किती? 2, 2 1 2 2 1 2, म्हणजे 21 गुणिले किती? 11, म्हणजेच किती रे? 221। आपण लवकरच शॉर्ट ट्रिक बघणार आहो गुणाकार करायचा, काय करणार आहो? शॉर्ट ट्रिक कशाच्या? मल्टिप्लिकेशन, सर्वांचंच पाहणार आहोत, थोडं पुढे जात जात जा। ओके, आपण जर 49 हा पहिला उदाहरण, दुसरं जर घेतलं, 49 जर आपण त्रिकोणी, तर दुसरं 50 असेल भागिले 2, म्हणजे हे झाले 25, म्हणजे 49 × 25 म्हणजेच 1225, 1225 कोण असेल? 1225, है ना। हे आहे आपल्या त्रिकोणी संख्या फाइंड करायची पद्धत, म्हणजे दिलेली संख्या असते तिच्या पुढचा संख्या बघायचा, म्हणजे 50 × 51 / 2, म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्याचा गुणाकार भागिले 2, म्हणजे तुमचं कोण असते? त्रिकोणी संख्या असते। कोण असते? त्रिकोणी संख्या, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर संयुक्त संख्या आहे, कोणत्या संख्या आहे?
आता संयुक्त संख्या घेऊन आपण पुढे जर गेलो तर त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे इथं बघूया आपण संयुक्त संख्या, संयुक्त संख्या। आता संयुक्त संख्या जर घेतलो बाळांनो तर दोन संख्याच्या गुणाकारातून निर्माण होणारी जी संख्या असते तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो। थोडक्यात मूळ संख्या व्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत। शून्य व एक ही मूळ संख्या, मूळ संख्या सॉरी संख्या जी आहे ना ती मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त ही नाही। कोण कोण आहे? शून्य व एक न हे मूळ व संयुक्त दोन्ही ही संख्या नाही आहे। मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आहे। एक ते शंभरच्या दरम्यान मध्ये एकूण 74 आपल्याला संयुक्त संख्या मिळतील। एक ते 100 मध्ये 74 मूळ संख्या येतात। किती आहेत? एकूण 74 मूळ संख्या आहे। कारण 1 ते 25 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत व एक ही ते संयुग संख्या नाही आहे। म्हणून 100 वजा 25 वजा 1 म्हणजे किती वाहिले आपल्याकडे? 74 वाहिले। किती वाहिले? 74। एकदम राईट आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतरचा आपला याच्यातलाच पॉइंट बघूया आपण दुसरा वाला, तर तो आहे नेक्स्ट संयुक्तांच्या नंतर पूर्ण संख्या। पूर्ण संख्या शून्य व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्याचा समावेश तयार झालेला आहे। शून्याचा वापर आपण व्यवहारामध्ये होत नाहीये, परंतु 5 शून्य 0 म्हणजेच काहीच नाही हे दर्शवण्यासाठी शून्य लिहितात। म्हणून 0 1 2 3 4 5 6 जेवढे काही आहेत त्या सगळ्या कोण आहेत? पूर्ण संख्या आहेत। आता पूर्ण संख्या कुठून असणार? मग शून्यापासून जेवढ्या बी संख्या तयार होतात त्या सगळ्या संख्या कोण आहेत? पूर्ण आहेत। आणि याच्यातला सगळ्यात शेवटचा घटक जो आहे तो म्हणजे विरुद्ध संख्या। विरुद्ध संख्या आता आपण स्पर्धा करायला म्हणजे आपल्या विरुद्ध कोणी ना कोणी असणारच ना। मी तरी विरुद्ध संख्या आहे। 11 चा विरुद्ध कोण असेल? -11। 25 चा विरुद्ध कोण असेल? -25 आहे ना। 5 ची विरुद्ध कोण असेल? -5। -11 विरुद्ध +11। पण 0 च्या विरुद्ध कोण? -0 का? तर नाही। 0 च्या विरुद्ध 0च असतो। 0च्या विरुद्ध 0च असतो। आता अतिरिक्त माहिती, परिमेय संख्या काय, ज्याविषयी काही नाही माहिती, हे जो पॉइंट आहे कॅल्क्युलेशनचा फॉर्म आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया बाळा। याच्यामध्ये त्याच्यानंतर परिमेय संख्या अपरिमेय संख्या दोन्ही गोष्टी आहेत। अपरिमेय संख्या सांगून टाकतो मी काय असते की 1/√2 -8 -9 -√7 ह्या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत। आणि परिमेय संख्या जे असतात ते आपल्या काय असतात? म्हणजे परिमेय संख्या कसं 5/6 11/6 हे परिमेय संख्या आहेत, आहे ना। इथं लक्षात राहू द्या तरी पण परिमेय आपण घेतलेला आहे आणि अपरिमेय माहीत असू द्या। त्याच्यावरचे जे गणित आहे ते हे आपण पुढच्या कलेक्शन मध्ये पाहणार आहोत। ओके बाळांनो, आजच्या पुरतं एवढाच व्हिडिओ आहे। तर मित्रांनो आपण इथे थांबूया। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।